अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाची केंद्रीय कार्यकारिणीची बैठक चांदूर रेल्वे विश्रामगृह येथे शुक्रवारी घेण्यात आली. यात संघटनेला 25 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल डिसेंबरमध्ये रौप्य महोत्सवी अधिवेशन घेण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. या सभेच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष मनोहर सुने, प्रमुख अतिथी म्हणून अखिल भारतीय पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कैलासबाबू देशमुख, केंद्रीय उपाध्यक्ष युसुफ खान, राजेंद्र भुरे, महासचिव सुरेश चवडे, मानद सचिव अशोक पवार, कोषाध्यक्ष प्रकाश याऊल, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य माणिकराव ठाकरे, मनोहर चरपे, प्रदेश सरचिटणीस रवींद्र मेंढे, विदर्भ प्रदेश सरचिटणीस बाळासाहेब सोरगीवकर, जिल्हाध्यक्ष प्रदीप जोशी आदी उपस्थित होते. सर्वप्रथम श्री संत गजानन महाराज संस्थानचे कार्यकारी व्यवस्थापक कर्मयोगी शंकरभाऊ पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी पत्रकार संघाचे केंद्रीय सरचिटणीस सुरेश सावळे यांनी भाऊंच्या निष्काम, निस्वार्थी व सेवाभावी जीवन प्रणालीवर प्रकाश टाकला. तसेच कोरोना महामारीत महाराष्ट्रातील कलावंतांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाने महाराष्ट्र शासनाकडे केली होती. त्याला प्रतिसाद देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कलावंतांना 5,000 रुपयांची आर्थिक मदत करण्याचे जाहीर केल्याबद्दल, तसेच पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर्स घोषित करून त्यांना सुविधा देण्याची मागणी पत्रकार संघाने मुख्यमंत्र्यांना केली होती. त्याची दखल घेऊन शासनाने दोन्ही मागण्या मान्य केल्याबद्दल या बैठकीत मुख्यमंत्र्यांचा व शासनाचा अभिनंदनाचा ठराव पारित करण्यात आला. अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाला 25 वर्ष पूर्ण होत असून रौप्य महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय अधिवेशन येत्या डिसेंबरमध्ये घेण्याचे ठरवण्यात आले. संघटनेच्या रौप्य महोत्सवी वर्षात संघटनेच्या आजपर्यंतच्या कार्याचा आढावा दर्शवणारा भरारी विशेषांक प्रकाशित करणे, तसेच नवीन वर्षाचे कॅलेंडर तयार करण्याचा निर्णय या सभेत घेण्यात आला.